बातमी हाती येते ती म्हणजे किरीट सोमय्या से विक्रांत प्रकरणामधली। किरीट सोमय्या यांच्या कार्यालयामध्ये आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी दाखल झाल्याचं समजतंय। नोटीस देण्यासाठी किरीट सोमय्यांना हे अधिकारी इथे दाखल झालेले आहेत, मात्र किरीट सोमय्या नॉट रिचेबलच आहेत। पण सकाळपासून या संदर्भातल्या बातम्या बघतोय। किरीट सोमय्या यांच्या कार्यालयामध्ये आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी आता दाखल झालेले आहेत। त्यांच्या ऑफिसमध्ये अधिकारी आलेत, आर्थिक गुन्हे शाखा त्यांना समन्स बजावण्याची शक्यता आहे आणि हजर जर किरीट सोमय्या झाले नाहीत तर फरार घोषित करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुद्धा सुरू केली जाऊ शकते। त्यांना नोटीस देण्यासाठी म्हणून सध्या अधिकारी त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत, मात्र किरीट सोमय्या अजूनही नॉट रिचेबलच आहेत। तीन पथकं पोलिसांनी तैनात केलेली आहेत त्यांचा शोध घेण्यासाठी, मात्र किरीट सोमय्या अजूनही नॉट रिचेबल आहेत। आणि आत्ताच्या क्षणाची ही बातमी हाती येते ती म्हणजे किरीट सोमय्या विक्रांत प्रकरणामध्ये त्यांच्या कार्यालयामध्ये आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी दाखल झालेत। त्यांना नोटीस देण्यासाठी हे अधिकारी इथे दाखल झालेले आहेत। त्या दरम्यानचे दृश्य सध्या आपण स्क्रीनवर बघतोय। किरीट सोमय्या मात्र अजूनही नॉट रिचेबल आहेत, पण अधिकारी आता त्यांच्या कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत। त्यांना नोटीस देण्यासाठी अधिकारी तिथे पोहोचलेत आणि ते अधिकारी तिथे गेल्याचीही एक्सक्लुझिव्ह दृश्य सध्या आपण झी 24 तासवर बघताय। सगळ्यात आधी ही महत्त्वाची बातमी आपण झी 24 तासवर बघतोय। किरीट सोमय्या अजूनही नॉट रिचेबल आहेत, मात्र त्यांना नोटीस देण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी त्यांच्या कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत।